महत्त्वाच्या बातमी संदर्भातला रिपोर्ट आपण पाहणार आहोत. सैफ अली खान, अमृता सिंग यांची मुलगी अभिनेत्री सारा अली खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. लवकरच केदारनाथ या सिनेमातून ती रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्तानं काही दिवसांपूर्वी सारा एका शोमध्ये दिसली होती आणि तेव्हा तिनं PCOD नावाच्या आजारानं ती ग्रस्त असल्याचं म्हटलं होतं. तर महिलांना होणारा PCOD हा आजार म्हणजे नेमका काय आहे बघूयात यावरीलच हा स्पेशल रिपोर्ट. ग्रस्त होती आणि वजन कमी करणं सोपं नव्हतं असं सारा म्हणते. PCOD म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज हा आजार आजच्या तरुणींमध्ये सर्वाधिक आढळतोय. गेल्या काही वर्षांमध्ये मुलींमध्ये PCOD समस्या वाढली आणि हार्मोन्सच्या असंतुलनामुळे ही समस्या उद्भवत असल्याचं स्पष्ट झालं. या आजारात अंडाशयाला अनेक गाठी येतात आणि त्यामुळे मुख्यतः हार्मोन्सचा समतोल बिघडतो. साधारणपणे 15 ते 45 वर्ष या वयोगटात 10 ते 20% महिलांना PCOD त्रास जाणवतो. प्रामुख्यानं PCOD आढळणारी लक्षणं सर्वाधिक मासिक पाळीशी निगडीत असतात. त्यात मासिक पाळीतली अनियमितता हे प्रमुख लक्षण. पाळी दरम्यानचा स्त्राव कमी होतो आणि कालांतरानं पाळी येणंच बंद होतं. अनियमित मासिक पाळीचा परिणाम त्यानंतर येणारं वंध्यत्व, वजन अधिक वाढतं, चेहऱ्यावर लव दिसू लागते, हातापायांवर आणि पोटावरही लव वाढते, चेहऱ्यावर मुरुम येतात, मानेवरची त्वचा जाडसर होऊन काळी दिसते, केस गळण्याचं प्रमाणही वाढतं आणि या सगळ्यामुळे महिलांची मानसिकता ढासळते. काही डॉक्टरांच्या मते PCOD आजार पूर्णपणे बरा होऊ शकत नाही, पण काही उपचार, योगासनं आणि आहार सवयी बदलल्या तर हा आजार नक्की कमी होऊ शकतो. मनालीसह ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत. तर सध्या जगभरातील महिलांसमोर एक समस्या बनलेला आजार म्हणजे PCOD आणि हा आजार म्हणजे नेमका काय आहे, हा आजार कसा होतो आणि त्यावरती उपाय काय, त्या आजारावरती मात कशी करायची, या सगळ्या संदर्भात आता आपण चर्चा करणार आहोत महिला विशेषमध्ये. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर भाविनी शहा, स्त्रीरोग तज्ज्ञ भाविनी शहा आपल्यासोबत आहेत. डॉक्टर भाविनीजी, आपलं खूप खूप स्वागत महिला विशेष आमच्या खास बुलेटिनमध्ये. खरं तर भाविनीजी, जगभरात महिलांमध्ये तरुणींपासून ते अगदी 45 गाठलेल्या महिलांमध्ये देखील PCOD हा आजार आढळतो. तर पहिला प्रश्न आपल्याला असाच आहे की PCOD म्हणजे नेमकं काय ते थोडक्यात एक्सप्लेन करा. PCOD म्हणजे त्याचं अर्थच हे आहे की पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिझीज. पॉली म्हणजे एक पेक्षा जास्त, पॉलिसिस्टिक, सिस्टिक म्हणजे छोटे छोटे पाण्यांचे गाठी बनतात. आता ही गाठी कुठे असतात तर ओव्हेरियन डिझीज ओव्हरीमध्ये. ओव्हरी म्हणजे की अंडाशय असते, आपली बायकांना अंडाशय असते, त्याच्यात एक पेक्षा जास्त दोन्ही बाजूला 10-10, 10-12 अंडे पाण्याचे छोटी छोटी गाठी बनतात, त्यालाच सांगतात PCOD, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिझीज. बरं, मग भाविनीशी, PCOD आजार होण्यापाठीमागची नेमकी प्रामुख्याने कारणं काय आहेत, हा आजार नेमका कसा होतो, का होतो? ह्याचं मेन रिझन आहे लाईफस्टाईल. आजची आपल्या पिढीची जे लाईफस्टाईल झाली आहे, बाहेर खाणं, नो एक्सरसाइज, व्यायामासाठी आपल्याकडे वेळच नाही आहे, आणि जेनेटिक, आई बापांकडून मिळालेले जीन्स जे असतात त्याच्यामुळे पण होऊ शकतो. पण मेन म्हणजे मुख्य कारण आहे आपलं लाईफस्टाईल. बरं, म्हणजे एकूणच काय तर बदललेली जीवनशैली हे खरं तर प्रामुख्याने कारण आहे असं म्हणता येईल. मग आता डॉक्टर, PCOD आजार झाला आहे असं ज्या महिलेला तरुणीला कळलंय, तर तो आजार झाल्यानंतर त्याचा नेमका शरीरावर काय परिणाम होतो, कोणत्या लक्षणांमुळे त्या महिलेने किंवा त्या तरुणीने समजून घ्यायचं की मला PCOD झालाय? मेन म्हणजे आमच्याकडे मुली येतात जेव्हा पिरियड म्हणजे मासिक इरेग्युलर झाली आहे किंवा येत नाही 3-3, 4-4 महिने तेव्हा. पण त्याच्या आधीही लक्षण आहेत, जसे की शरीराचं वजन खूप वाढत राहतो, मग तोंडावर पिंपल्स, ऍक्ने येत राहतात, आणि इथे मानाच्या मागे बॅक साईडला स्किन काळी होत चालली आहे. ते सगळं मेन लक्षणं आहेत. आणि लास्ट आहे ते पिरियड आहे जे इरेग्युलर होत जातो. अच्छा, म्हणजे प्रामुख्यानं मासिक पाळी अनियमित येणं हे प्रामुख्याने लक्षण म्हणता येईल. त्यामुळे निश्चितच ज्या महिला प्रेक्षक हा कार्यक्रम पाहत आहेत, आमचं महिला विशेष बुलेटिन बघत आहेत, त्यांच्यासाठी निश्चितच ही खूप महत्त्वाची माहिती डॉक्टर आपण देत आहात. मग आता ही लक्षणं ज्या मुलींना दिसली आहेत आणि त्यांना कळलं की आता मला PCOD हा आजार झालेला आहे, तर मग आता नेमका उपाय काय करायला हवा? उपाय म्हणजे मेनली तर असेल लाईफस्टाईल आपल्याला चेंज करावीच लागेल. बरं, कुठेतरी पूर्ण दिवसात 45 मिनिट्स नाही जमलं तरी अर्धा तास एक्सरसाइज साठी काढायचंच. आणि ते एक्सरसाइज म्हणजे असं नाही आहे की आपल्याला जिमलाच जायचंय किंवा वॉकलाच जायचंय. डेली रुटीन मध्ये पण घरातून उतरल्या वॉकिंग
कामाला जायचं, तसे छोटे छोटे आपण म्हणजे लंच ब्रेक झाली तर 10-15 मिनिटं आपण जरा गप्पे मारले त्याच्यापेक्षा आपण एक्सरसाइज केली ते बरं आहे. आहे मेडिसिन्स, असं नाहीये की मेडिसिन्स अजिबात नाही आहे, बट ते लास्ट रिसॉर्ट आहे. बरं, आणि मुख्य म्हणजे आपल्याला ह्याचा ट्रीटमेंट करण्यापेक्षा त्याच्यावरून काय होणार आहे, ह्याचा काय परिणाम होणार आहे पुढच्या लाईफला, ते महत्वाचं आहे. म्हणजे एकूणच काय तर औषधं आहेत, औषधांमुळे तुम्ही पीसीओडी आजारवरती मात करू शकता, मात्र खरं तर तुमची जीवनशैली तुम्ही बदलली आणि स्वतःसाठी थोडासा वेळ काढला, व्यायाम केला, एक निरोगी लाईफस्टाईल ठेवली तुम्ही, तर निश्चितच या आजारावरती तुम्ही मात करू शकता. तर भाविनीजी, तुम्ही सांगितलं की औषधं आहेत, मग ज्यांना व्यायाम करायला जमत नाही किंवा ते पॉसिबल नाही आहे, खूपच फास्ट लाईफस्टाईल आहे ज्यांचं, तर अशांसाठी कोणती पॅथी तुम्ही प्रामुख्याने सजेस्ट कराल की ती पॅथी तुम्ही जर त्या पॅथीची औषधं घेतली तर या आजारावरती मात होऊ शकते? मी ॲलोपॅथी डॉक्टर आहे म्हणून मी ॲलोपॅथीच सजेस्ट करते. बरं, पण तरी आहे, असं नाहीये की होमिओपॅथी म्हणजे ते थोडंसं प्रोलॉंग ट्रीटमेंट होऊन जातं, पण मेन मुख्य म्हणजे आपल्याला औषधांची गरजच नाहीये. फक्त कसं आपण आपल्या डॉक्टरांकडून डाएट म्हणजे दिवसात काय खायचं, कसं खायचं, किती खायचं, कॅलरी काउंट ठेवायचं आणि लाईफस्टाईल चेंज म्हणजे एक्सरसाइज थोडंफार केलं, थोडं इनडोअर गेम्स पेक्षा आउटडोअर गेम्स मध्ये इंटरेस्ट घ्यायचं, त्याच्यानेच हे डिसऑर्डर आपण सॉल्व्ह करू शकतो. बरोबर. मग भावनीची, ज्यांना आता हा आजाराने ग्रस्त आहेत, ज्या खरं तर ज्या महिला आता हा आपला कार्यक्रम बघत आहेत, ही चर्चा बघत आहे, त्यांच्यासाठी तुम्ही काय सजेशन द्याल, काय ऍडवाईस असेल तुमचं, काय सल्ला असेल तुमचा? एक डॉक्टर म्हणजे हे नका समजू की पॉलिसिस्टिक ओव्हरीज झाली म्हणजे फक्त पिरियडांचं प्रॉब्लेम आहे. ते फक्त पिरियडचं प्रॉब्लेम नाही आहे, कारण पुढे जाऊन जेव्हा तुम्ही मोठे होणार, तुम्हाला मूल हवं असेल तेव्हा मूल व्हायला प्रॉब्लेम होतात, मूल राहिलं तर ते अबॉर्शन जाण्याचे जास्त चान्सेस असतात, आणि जर समजा काही नाही झालं तर आपल्याकडे IVF वगैरे ट्रीटमेंट्स आहे, पण ते खूप महाग आहे. त्याच्यापेक्षा आपण जर आत्तापासून आजपासूनच लाईफस्टाईलमध्ये थोडंसं चेंजेस आणले तर आपण ह्या प्रॉब्लेमशी बचू शकतो. आणि दुसरं म्हणजे वेन यू आर 30, 35, 40 इयर्स, तर त्या एजमध्ये मग डायबिटीज, कार्डियक डिझीज, हार्ट डिझीज, हार्ट अटॅक वगैरेचे चान्सेस पण ह्या महिलांमध्ये जास्त नोट केलेले आहेत, असे स्टडीज आहेत. नक्कीच. तर डॉक्टर भावनीजी, सध्याच्या घडीला जगभरात महिलांमध्ये जी प्रामुख्याने समस्या आहे ती अर्थात PCOD या आजारावरती इतक्या छान सोप्या शब्दांमध्ये खरं तर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना या ठिकाणी आजार समजून सांगितलेला आहे आणि या आजारावरती मात करण्यासाठीचा उपाय देखील तुम्ही सांगितला आहे. तुम्ही या ठिकाणी आलात आणि इतक्या छान रीतीने हा आजार समजून सांगितला, उपाय सांगितला, त्यासाठी खरंच डॉक्टर भावनीजी तुमचे खूप खूप धन्यवाद. डॉक्टर भावनी शाह आपल्या सोबत होत्या, स्त्रीरोग तज्ञ. पुण्यातल्या चंदन नगर मधील एकता भाटी खून प्रकरणात आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत. एकता भाटी यांची हत्या करण्यासाठी आलेले आरोपी खरं तर त्यांच्या पतीची हत्या करण्यासाठी आले असल्याची प्राथमिक माहिती आता समोर आली आहे. बघूयात याचवरील हा स्पेशल रिपोर्ट. पुण्यात पतीच्या शिक्षेचा त्रास पत्नीला भोगावा लागला, यात एकीला यातना तर दुसरीचा नाहक बळी गेलाय. पुण्यातल्या चंदननगर परिसरामधल्या इंद्रायणी सोसायटीमध्ये बुधवारी सकाळी एका महिलेची गोळी घालून हत्या करण्यात आली. निरीक्षक गजानन पवार यांच्यावरही हल्लेखोरांनी गोळीबार करत पोलिसांवर जीवघेणा हल्ला केला, यामध्ये पवार गंभीर जखमीही झाले. या संपूर्ण घटनेमुळे पुणे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी शिवलाल राव आणि मुकेश राव या दोघांना अटक केल्यानंतर भयान वास्तव समोर आलं. भाटी यांचा केटरिंगचा व्यवसाय होता मोठ्या वडगाव शहरी परिसरामध्ये असलेल्या सॉफ्टवेअर कंपनीजमध्ये जवळपास 70 आसपास टिफिन त्या देत होत्या. नेमकं हे सगळं प्रकरण कशामुळे घडलंय याबाबत अजूनही काही स्पष्टता होऊ शकलेली नाही, मात्र पोलिसांकडून तपास सुरू आहे. एकता भाटी यांचे पती ब्रिजेश भाटी यांच्यावर दिल्लीमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला असून या गुन्ह्यातील पीडित महिलेनंच ब्रिजेश भाटीची सुपारी दिली असल्याचं चौकशीत समोर आलंय. मात्र ब्रिजेश सापडत नाही म्हणून त्याच्याऐवजी हल्लेखोरांनी ब्रिजेशच्या पत्नीलाच मारून टाकलं. खरं तर बलात्कार पीडित महिलेनंच ब्रिजेश भाटीची सुपारी दिल्याची बाब समोर आली, पण यात बळी गेला तो ब्रिजेशच्या पत्नीचा. CCTV फुटेज मिळालेले आहे, त्याच्या अनुषंगाने तपास सुरू आहे. CCTV साठी एक टीम स्वतंत्र रवाना केलेली आहे, ते तपास करतात. हा सगळा धक्कादायक प्रकार ब्रिजेश भाटीवर असलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यातून घडल्याचं समोर आलंय.
चूक ब्रिजेश भाटीची असताना दोन महिलांचं आयुष्य नाहक उद्ध्वस्त झाल्याची चर्चा आता पुणे शहरात सुरू झाली आहे. पुण्याहून वैभव सोनावणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यासोबतच महिला विशेष आमच्या खास बुलेटिनमध्ये पुन्हा वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची, मात्र ब्रेकनंतर आपण पाहणार आहोत दीपा कर्माकर टोकियो 2020 विश्वचषक जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी सज्ज. ऑलिम्पिकमध्ये जागा मिळवण्यासाठी जर्मनीच्या होणाऱ्या आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक विश्वचषकात घेणार सहभाग.